नांदेड पोलिसांचे गुन्हेगारी कनेक्शन आता उघड झालेले आहे पोलीस निरीक्षक देगोऱ्यांना मोका कायद्याअंतर्गत अटक करण्यात आलेली आहे मराठवाड्यातील कुख्यात गुंड हरविंदर सिंग उर्फ रेधा चरणसिंग संधू याच्याशी संधान असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद देगोरे याला अटक करण्यात ते येऊन त्याच्यावर मोकाखाली कारवाई करण्यात आली काँग्रेस कार्यकर्ते गोविंद तुळशीराम कोकुलवार यांच्यावरील हल्ला प्रकरणी तपास करणाऱ्या इतवाराचे पोलीस उपाधीक्षक धनंजय पाटील यांनी या प्रकरणी वीरेंद्र उर्फ विरू सोपानराव कानोजी उर्फ भंडारी याला अटक केली त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आणि पुराव्याच्या आधारावर पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू गीते स्थानिक गुन्हे जलद प्रतिसाद पदकाचे कर्मचारी थेट मंगळूरपीर पोलीस ठाण्यात पोहोचले तेथून त्यांनी पोलीस निरीक्षक विनोद दयाळू दिघोरे याला अटक करत आपल्यासोबत नांदेडला आणले पोलिसांनी न्यायालयासमक्ष सादर केलेला अभिलेख पाहून विनोद दिघोरेला पोलीस कोठडीत पाठवले